मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत आहेत मागील गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत असताना राज्यात नवो उद्योग पर्व आणण्याची भाषा केली राज्यातील उद्योगांना सवलती देण्याबद्दलही त्यांनी यावेळी वक्तव्य केलं पण याच फेसबुक लाईव्हच्या संवादामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं एक विधान सोशल मीडियावरती चांगलं चर्चेचं विषय ठरला आमची तयारी आहे कोरोनासोबत जगायची पण कोरोनाची तयारी आहे का आमच्यासोबत जगून द्यायची असं वक्तव्य ठाकरेंनी केलं होतं नेमकं हेच विधान सोशल मीडियामध्ये ठाकरे यांच्यावरती जोरदार ट्रोल झालंय या विधानावरून भाजपा मनसेकडून ठाकरेंवरती जोरदार टीका करण्यात येत आहे मनसेचे संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणायचं आहे अशा शब्दात टीका केली आहे दुसरीकडे माजी कॅबिनेट मंत्री संजय कुठे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील ठाकरे यांच्या या विधानावरती जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे यांच्या या विधानावरून सोशल मीडियावरती वेगळे मेम्स देखील तयार करण्यात आलेत या माध्यमातून ठाकरे यांची चेष्टा उडवली जाते त्यामुळे शिवसेनेच्या सोशल मीडियाच्या विंग देखील जोरदार सक्रिय झाल्यात सोशल मीडियामध्ये याच विधानावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील मेम्स तयार झालेत सार्वजनिकरित्या सोशल मीडियावर त्यावरून देखील जोरदार चर्चा रंगली आहे एकूणच काय राज्य संकटात असताना शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात जोरदार टीका टिप्पणी करत सोशल मीडिया गाजवताना दिसतात एका बाजूला महाविकास आघाडीचं नेतृत्व करणारे ठाकरे यांच्या बाजूने शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांचे कार्यकर्ते समर्थन करताना दिसतात तर दुसऱ्या बाजूला भाजप एकाकी खिंड लढवताना दिसते अशा परिस्थितीत या राज्याचा नागरिक मात्र अनेक संकटाशी तोंड देताना दिसतोय या अडचणीमध्ये जनतेच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं सोडून हे नेते एकमेकांवरती टीका टिप्पणी करण्यात जास्त रमले आहेत ब्युरो रिपोर्ट तिचा जागर